पदावर संघर्ष पेटणार, शिंदेगड भाजप आमने सामने। देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। खळापूर मतदारसंघात शिंदेगटाचे आमदार अनिल बाबर व भाजपचे आमदार पडळकर यांच्यात चांगला संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। परवा मोही येथे झालेल्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांच्यावर उपरोधिक टीका करताना आमदार बाबर हे यावेळी निवडणूक लढणार नाही, त्यांनी 2019 निवडणुकीत पाठिंबा मागताना मला तसे सांगितले होते, माझी शेवटची निवडणूक आहे आणि मला पाठिंबा द्या असं ते म्हणल्याचं पडळकरांनी भाषणात सांगितलं होतं। त्यांच्या या भाषणाची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे। त्यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे राजकीय हवामान गरमागरम होताना दिसत आहे। राज्यात शिंदेगट व भाजप सत्तेत आहे तर खानापूर मतदारसंघात शिंदे बाबर आणि पडळकर गटात टोकाचा संघर्ष तसा पहिल्यापासूनच आहे, पण गत विधानसभा निवडणुकीत पडळकरांनी बाबर गटाला पाठिंबा दिल्याने तो सुप्तावस्थेतच राहिला होता। आटपाडी तालुक्यात तानाजी पाटील हे बाबर गटाचे आहेत, त्यांच्यात व पडळकरांच्यात पराकोटीचा जीवघेणा संघर्ष आहे। दरम्यानच्या काळात पडळकरांच्यावर आटपाडीत हल्ल्याचा प्रयत्न झाला, यात आरोप प्रत्यारोप झाले। पडळकरांनी पाठिंबा दिला पण बाबर गट व पडळकर गटात कधी जुळलंच नाही। स्थानिक पातळीवर हा संघर्ष नेहमीच झडतो। काही दिवसांपूर्वी विट्यात गोपीचंद पडळकर आणि अनिल बाबर एका स्टेजवर होते। सदर स्टेजवर पडळकरांनी थेट आमदार बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडत गतवेळी विधानसभेला झालेली चूक यावेळी करणार नसल्याचं सांगितलं, तर बाबर यांनी त्यावर न बोलता कुठे काय बोलावं याचं तारतम्य मला असल्याचं सांगत पडळकरांना कोपर खळी मारली। पडळकरांचा मूड पाहता पडळकर व बाबर गटात जोरदार संघर्ष झडणार असं दिसतं। येणाऱ्या काळात या दोन गटातला संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत। आमदार गोपीचंद पडळकरांनी अनिल बाबर लढणार नसल्याचं सांगितलं, पण यावर बाबर अजून काहीच बोललेले नाहीत, त्यांची यावर चुप्पी आहे। महाआघाडीत राष्ट्रवादी व जयंत पाटील कुरघोड्या करत असल्याची तक्रार आमदार बाबर सातत्यानं करत होते, त्यामुळेच आपण फुटलो असं त्यांनी सांगितलं होतं। त्यांच्या या तक्रारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जयंत पाटलांचं नाव घेत टीका केली होती। त्यांच्या वाट्याला पुन्हा तेच आल्याचं दिसत आहे। सासूसाठी वेगळं राहिले तर सासूच वाट्याला यावी अशी आमदार बाबर यांची स्थिती झाली आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।